आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. I am the student of शिवप्रताप अकॅडमी विटा. Decision determine our destiny. I always want academy that would prepare me for life itself. Choosing शिवप्रताप अकॅडमी was the best decision. शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा. नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. कडेगाव मजूर सोसायटीच्या वतीने पलूस मध्ये स्वच्छता मोहीम. महापूर ओसरल्यानंतर समस्या उद्भवली ती स्वच्छतेची व रोगराईला आळा घालण्याची. अनेक ठिकाणी गाळ साचला होता, त्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाली होती. नेमकी हीच गरज लक्षात घेऊन कडेगाव मजूर सोसायटीच्या वतीने औषध फवारणी व स्वच्छतेचं काम करण्यात आलं. आम्ही कडेगाव तालुका मजूर फेडरेशनच्या वतीनं 10 ते 15 दिवस आम्ही औषध फवारणीचं काम चालू केलेलं आहे आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रथमतः प्राथमिक काय असेल तर आरोग्य चांगले राहावे, स्वच्छता असावी, ह्यासाठी आम्ही सर्व कडेगाव तालुक्यातील संस्थांचे चेअरमन यांनी हा उपक्रम अतिशय राबविलेला आहे आणि आमचे नेते सतीशराव देशमुख, संग्राम भाऊ आणि बाबा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही टीम जवळजवळ 10 ते 15 दिवस काम करीत आहे. प्राथमिक गरज काय करते आम्ही लक्षात घेऊन आम्ही आमच्या संघानं पृथ्वीराज बाबा असतील, संग्राम भाऊ, सतीश भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक गावोगावी जाऊन एक 25-30 माणसाच्या टीमनं गावोगावी जाऊन एक 10-15 ट्रॅक्टरनं प्रत्येक गावाचं औषध जाऊन मारलेलं आहे आणि अजून एक 4-5 दिवस आजून काम आमचं चालू आहे आणि पुढं अग्निशमन दलाच्या गाड्या आमची तरकारीची बाबांच्याकडे आम्ही घेतली आहे. त्यानं गुप्पूर तरकारीची गाडी आम्ही जाऊन तिथं गावोगावी प्रत्येक देवळाच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी ती पाण्याने धुवून वगैरे स्वच्छ करून गावोगावी स्वच्छता अभियान राबवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केलेला आहे. संजय पवार, प्रकाश गडळे, चंद्रकांत पाटील, आनंदराव मोरे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या कामासाठी उपस्थित होते. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.